नमस्कार मी सौ राजेश्वरी विश्वजित धोत्रे मी डेकेन एज्युकेशन सोसायटीच्या बी एम सी सी कॉलेज पुणे इथे शिकवते हो मी वाणिज्य शाखेच्या मुलांना अर्थशास्त्र हा विषय शिकवते हो आणि त्या अर्थशास्त्रामध्ये आज आपण तिसरा धडा तिसरा अ म्हणजे मागणी विश्लेषणचे पुढचे महत्वाचे कन्सेप्ट शिकणार आहोत ते म्हणजे मागणीचा नियम सिद्धांताचे विधान गृहितके मागणीची नियमाचे अपवाद आणि त्याचबरोबर मागणीचा विस्तार आणि मागणीचा बदल सन अठराशे नव्वदमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्त्वे या ग्रंथात प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची माग, मांडणी केलेली आहे या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे सिद्धांताचे विधान प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूंची किंमत वाढली असता मागणी कमी आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी जास्त होते दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते वस्तूच्या मागणीत कमी होते आणि किंवा आपण म्हणूया संकोचते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते किंवा कमी होते तेव्हा वस्तूच्या मागणीत जास्त होते किंवा विस्तारते अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो म्हणजे मा किंमत आणि मागणी ह्याच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप आहे लक्षात ठेवा हे समजवायचा प्रयत्न आपल्याला प्रोफेसर अल्फर्ड मार्शननी केलेला आहे आणि लक्षात ठेवा मागणीचा नियम म्हणजेच लॉ ऑफ डिमांड हे बागेतल्या सीसॉ प्रमाणे आहे हे, हे लक्षात ठेवा जेव्हा एक बाजू खाली तर दुसरी बाजू वर असते जेव्हा दुसरी बाजू वर असते तर दुसरी बाजू खाली असते म्हणजे जेव्हा मला सांगायचं तात्पर्य असं हे सीसॉचं उदाहरण घेऊन की जेव्हा किंमती कमी असतात तेव्हा मागणीत वाढ असते जेव्हा किंमत किमतीत वाढ होते तेव्हा मागणी कमी होते अगदी सीसॉ बागेतल्या तर मित्रांनो आपण जरा पुढे जाऊया मागणी व किंमत यांचा फलसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो त्यात लिहिलेलं आहे डी एक्स इज इक्वल टू एफ पी एक्स येथे डी इज इक्वल टू वस्तूची मागणी म्हणजेच डिमांड फॉर द कमॉडिटी एक्स वस्तू म्हणजेच कमॉडिटी फॉर दॅट इज एफ इज इक्वल टू फलन फंक्शन ऑफ आणि पी एक्स इज इक्वल टू वस्तूची किंमत म्हणजे प्राइस ऑफ द कमॉडिटी म्हणजेच त्यांनी इकडे सांगायचा प्रयत्न केला आहे मागणी व किंमत यांचा फलसंबंध खालील प्रमा प्रमाणे स्पष्ट करता येतो आता मित्रांनो जेव्हा तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न येईल मागणीचा नियम तेव्हा हे अपेक्षित आहे की तुम्ही एक प्रस्तावना देता त्याचा सिद्धांत देता त्याच प्रमाणे जे फंक्शनल रिलेशनशिप इथे जे म्हटलेलं आहे प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये तेही आपल्याला दाखवायचं आहे म्हणजेच मागणी व किंमत यांचा फलसंबंध हे सगळं आपल्याला लिहायचं आहे आता आपण थोडं पुढे जाऊया त्याचबरोबर लॉ ऑफ डिमांडमध्ये मागणीचे गृहितके देखील लिहायची आहेत ही फार महत्त्वाची आहेत पहिलं मागणीचा गृहितके आहेत ते म्हणजे स्थिर उत्पन्न पातळी दुसरं लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती पूरक वस्तूंच्या स्थिर किमती भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही आवडीनिवडी सवयी प्राधान्य फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही करविषयक धोरणात बदल होत नाही म्हणजे तुम्हाला जाणवे गृही गृहितकेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये बदल होत नाही आपल्याला कळलेला आहे उत्पन्नात बदल होत नाही लोकसंख्येत बदल होत नाही पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर राहतात त्याचबरोबर पूरक वस्तूंच्या किमती देखील स्थिर राहत आहेत भविष्यात किम किंमत बदलत नाही किंवा बदलाची अपेक्षा नाही आवडी नमई लाईक्स डिसलाईक आपल्या हॅबिट्स सवयी प्राधान्य फॅशन इत्यादीमध्ये देखील बदल होत नाही आहेत मी हे लक्षात घ्या कर विषयक धोरणात देखील बदल होत नाही आहेत हे लक्षात असू द्या मित्रांनो गृहीकतेमध्ये कशातही बदल होत नाही दर इज नो चेंज आता आपण एक एक, -एक, -एक गृहितके बघत जाऊया शिकत जाऊया स्थिर उत्पन्न पातळी म्हणजे काय मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्यांचे उत्पन्न स्थिर असावे जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्यांकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल दुसरं लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही दर इज नो no चेंज इन द पॉप्युलेशन साईज देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे तिसर गृहितके पर्यायी वस्तूच्या पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहित धरले आहे कारण पर्यायी वस्तू बदल झालास तर त्याचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो चौथ पूरक वस्तूंच्या स्थिर किमती पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहित धर धरले आहे कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झालाच तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही उपभोक्त्यांची भविष्यात विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात म्हणूनच भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही सहावा गृहितके आवडीनिवडी म्हणजे लाईक्स डिस सवयी हॅबिट्स प्राधान्य जे प्रायोरिटी फॅशन्स इत्यादीमध्ये बदल होत नाही उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी सवयी प्राधान्य फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले आहे ह्यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो सातव गृहित आहे कर विषयक धोरणात बदल नाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबतच्या सरकारी धोरणाचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबत म्हणजे कुठला तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स ह्याचा सरकारी धोरणांचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो सरकारने जाहीर केलेल्या करविषयक सरकारी धोरणांमध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहित धरले आहे आता खालील उदाहरणाच्या साह्याने मागणीचा नियमपत्रक व आकृतीच्या साह्याने स्पष्ट केला आहे आता आपल्याला इथे तक्ता दिला आहे मागणी पत्रक दिलेलं आहे त्याचबरोबर एक आकृती देखील दिलेली आहे आपण आता ही दोन्ही गोष्टी पत्रक व आकृती समजून घेऊया आणि प्रोफेसर अल्फ्रेड मार्शेलना काय सांगायचं आहे हे देखील आपण समजून घेऊया आता तक्ता तीन पॉईंट तीन मागणी पत्रक ह्याच्यात आप आपल्या आपण दिसत आहे आपल्याला दिसत आहे की दोन कॉलम्स आहेत श वस्तूंची किंमत व श वस्तूंची मागणी स वस्तूंची किंमत रुपीजमध्ये दिलेली आहे आणि श वस्तूंची मागणी किलोमध्ये दिलेली आहे आता तक्ता क्रमांक तीन पॉईंट तीनमध्ये मध्ये दर्शवल्याप्रमाणे जेव्हा क्ष वस्तूंची किंमत प्रति किलोस रुपये असते तेव्हा मागणी एक किलो आहे परंतु जेव्हा किंमत पन्नास रुपये वरून चाळीस रुपये पर्यंत कमी होते तेव्हा मागणी एक किलो वरून दोन किलो पर्यंत वाढते ज्या वेळेस वस्तूंची किंमत तीस रुपये असते तेव्हा मागणी तीन किलो होते त्याचप्रमाणे किंमत वीस रुपये प्रति किलो असताना चार किलो मागणी केली जाते आणि किंमत दहा रुपये पर्यंत घटते तेव्हा ते मागणी पाच किलो पर्यंत वाढते म्हणजे किंमत वस्तूची दहा रुपये पर्यंत कमी होते म्हणजे पन्नास रुपये दहा रुपये पर्यंत येते तेव्हा मागणीत वाढ वाढ होते म्हणजेच किती होते मागणीत पाच किलो पर्यंत वाढते यावरून असे स्पष्ट होते की जेव्हा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूंची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो म्हणजेच इनवर्स रिलेशनशिप आहे आता आपण मागणी वक्र बघूया आकृती तीन पॉईंट पाचमध्ये मध्ये तर आकृतीमध्ये श अक्षावर वस्तूंची मागणी आणि य अक्षावर वस्तू किंमत दर्शवलेली आहे मम हा मागणी वक्र आहे जो डावी उजवीकडे वरून खाली येणारा असतो वक्राचा आकार ऋणात्मक असतो कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवितो इथे आपल्याला दिलेला आहे की आणि खाली पुस्तकामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा खालील मागणी तत्वाच्या साहाय्याने आपल्याला मागणी वक्र काढायचं आहे तर नक्की प्रय काढा तुम्ही तो मागणी वक्र बरोबर आपण सांगितल्याप्रमाणे श अक्षावर वस्तूंची मागणी आणि अक्षवर किंमत दर्शवूया त्यामुळे तो तबरोबर त्याची आकृती तुमची येईल म्हणजेच मम मागणी वक्र तयार होईल आता मित्रांनो आपण पुढे जाऊया आता मागणीच्या नियमाचे अपवाद म्हणजे एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डिमांड आता बघूया काय काय एक्सेप्शन आहे ह्या एक्सेप्शन शब्द किंवा अपवाद ह्या शब्दात आपल्याला काय सांगायचं आहे की अगदी विरोध आहे विरोधा आभास आहे जे आपल्याला नियम म्हणजे लॉ ऑफ डिमांड मध्ये प्रोफेसर अल्फर्ड मार्शलनी समजायचा प्रयत्न केलेला आहे ह्या मागणीच्या नियमाच्या अपवादात आपल्याला हे समजवणार आहे प्रोफेसर अल्फर्ड मार्शल की जेव्हा जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी वाढते हे लक्षात घ्या वेन प्राइस राईस डिमांड इन्क्रीजेस हे आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे किंवा असं म्हणूया आपण जेव्हा प्राईस रायजेस डिमांड ऑल्सो रायझेस हे एक्सेप्शन मध्ये सांगायचा प्रयत्न केलाय म्हणजेच मागणीच्या नियमाचे अपवादात आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे आता मागणीच्या नियमाचे अपवाद कोणते तर पहिला गिफनचा विरोधाभास दुसरा प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे प्रेस्टिज गुड्स म्हणायला हरकत नाही वरचं आहे पहिलं कुठलं मी सांगितलं मित्रांनो गिफन्स गुड्स पॅराडॉक्स आपण द गिफन्स गुड्सचा पॅराडॉक्स दुसरा आहे प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे प्रेस्टिज गुड्स तिसरा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज चौथा आहे किंमत किंमतीचा आभास पाचवा आहे अज्ञान आणि सहावा अपवाद आहे सवयीच्या वस्तू आता मित्रांनो आपण एक 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 करत अपवाद शिकत जाऊ आता तुम्हाला दिसत असेल अपवादात्मक मागणी वक्र कसं आहे असं दिसतंय मम आता आपल्याला की आपण ती बघतोय की डावीकडून उजवीकडे वरती जात आहे ती मम जी म्हणजेच मागणी वक्र मागणीच्या नियमाचे काही अपवाद असतात हे आपण आता पाहिले आहेत मुलांना याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो अशावेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो मागणी वक्रातील धनात्मक संबंध आपल्या या आकृतीत दिसून येत आहे ज्या साया आणि या आकृतीच्या माध्यमातून हे स्पष्ट केलेले आहे आता आपण एक एक, -एक, एक अपवाद बघूया ज्याला आपण अप्पर्ड स्लोपिंग डिमांड कर्व म्हणतो ओके मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत पहिला म्हणजे गिफनचा विरोधाभास कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजेच गिफन्स वस्तू की ज्या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही अशा वेळी जेव्हा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते तर रॉबर्ट गिफन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाही कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू घ्यायला सुरुवात करतात फॉर एक्झाम्पल मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात किंवा उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात यालाच गिफनचा विरोधाभास असे म्हणतात हा झाला मुलांनो पहिला अपवाद दुसरा प्रतिष्ठेच्या वस्तू मौल्यवान वस्तू जसे हिरे सोने इत्यादी प्रतिष्ठा दर्शक वस्तू आहेत म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरी अधिक वस्तू खरेदी करतात मोठे मोठे इंडस्ट्रलिस्ट म्हणा उद्योजक हे असं करतात की महागड्या वस्तू जास्त विकत घेतात कारण त्यांना असं वाटतं की समाजात आपण महागड्या वस्तू घेतल्या तर आपलं स्टेटस वाढणार आहे आपली इज्जत वाढणार आहे असं म्हणून जेव्हा वस्त वस्तूची किंमत जास्त असते तर ह्या लोकांमध्ये श्रीमंत गटाच्या लोकांमध्ये त्या वस्तूंना ची मागणी जास्त असते तिसरा अपवाद आहे भविष्यकालीन किंमतीचा अंदाज जेव्हा लोकांना भविष्य काळात वस्तूंच्या किंमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात उदाहरणार्थ दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीच्या अगोदर साखर तेल ह्यासारख्या वस्तूंच्या किंमतीत वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात कारण दीपावलीमध्ये किंवा दिवाळीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते चौथा अपवाद किमतीचा आभास अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटत वाटते की जास्त किंमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते बऱ्याच जणांना असं वाटतं की महागडी वस्तू म्हणजे त्याची क्वालिटी एकदम भारी मस्त जास्त जास्त लोक घ्यायला लागतात म्हणजे हा अपवादच झाला की नाही मित्रांनो कधी कधी तुम्हालाही जाणवत असेल की तुम्ही असं करत असाल फॉर एक्झाम्पल उच्च दर्जाच्या वस्तू म्हणजे छान छान टी शर्ट म्हणा सुंदर सुंदर शूज म्हणा हे सगळे काय काय महागड्या वस्तू आपण घेतो कारण आपल्याला वाटतं ते म्हणजेच सुंदर क्वालिटी भारी एकदम म्हणून हा मोठा अपवाद आहे त्याचप्रमाणे पाचवा अपवाद आहे अज्ञान म्हणजेच ज्ञान नाही कमी असणे एखाद्या गोष्टीबद्दल काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात कारण त्यांना माहीत नसतं की बाजारामध्ये काय किंमती चालू आहेत ते जेव्हा खरेदीला जातात आणि तो समोरचा सांगतो विक्रेता की अशी अशी वस्तूची किंमत आहे पण ह्यांना काहीच माहीत नसतं त्या खरेदी विक्रीतलं त्यामुळे ते घरी घेऊन येतात ती वस्तू म्हणूनच त्याला अज्ञान असे म्हटलेले आहेत ते तेव्हा म्हणूनच म्हंटले की काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूवरील किमती बदल किंवा बदल किंवा कि त्या बदलात माहिती नसते सवयीच्या वस्तू चहासारख्या विशिष्ट वस्तूच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किंमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते तुम्हाला एखाद्या गोष्टीची इतकी सवय असते ना मित्रांनो जरी त्याची किंमत खूप असली तरी आपण ती भरतो आणि घेतो आणि त्याचाच फायदा घेतला जातो म्हणे आपण म्हणून आपण आज काय काय शिकलेलो आहोत मेनली ह्या मागणीच्या नियमाच्या अपवादात गिफनचा विरोधाभास प्रतिष्ठेच्या वस्तू भविष्यकालीन किंमतीचा अंदाज किमतीचा आभास अज्ञान आणि सवयीच्या वस्तू तुम्ही नक्की बघा मित्रांनो हे तुम्हाला जाणवेले असं होत असतं आणि ह्याच बरोबर आपण अपवादात्मक मागणी वक्र देखील बघितलेला आहे जो आपण असं म्हटलेला आहे की अपमादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तू खरेदी करतो आणि किंमत कमी कमी झाल्यावर वस्तूंची खरेदी करतो अशा वेळीच मागणी वक्र कसे असते अशा वेळीच मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारे असते आणि त्यामुळे आपण काय शिकलो जेव्हा ती वरती जाते मागणी वक्र तर मागणी वक्रातील धनात्मक संबंध आपल्याला जाणवतो किंवा दिसत आहे आता आपण मित्रांनो थोडं पुढे जाऊया आता मागणीतील विचलन आणि त्याच्यामध्ये देखील दोन प्रकार आहेत म्हणजे मागणीतील विचलन मध्ये एक म्हणजे मागणीतील विस्तार ज्याला आपण प्रसरण आहे आणि मागणीतील संकोच त्याला म्हणतात एक्सपान्शन इन डिमांड ज्याला म्हणतो आपण मागणीतील विस्तार आणि कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड त्याला म्हणतो मागणीतील संकोच त्याला आकुंचन आता बघूया मित्रांनो मागणीतील विचलन म्हणजे काय नक्की इतर परिस्थिती इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन म्हणतात याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजेच मागणीतील विस्तार आणि दुसरा कुठला आहे मित्रांनो बरोबर मागणीतील संकोच ह्या मागणीतील विचलन मध्ये आपल्याला एकाच घटकाकडे लक्ष द्यायचा आहे तो महत्वाचा घटक म्हणजे किंमत मागणीतील विचलनमध्ये किंमत या एलिमेंटला खूप महत्व आहे लक्षात आहे का इथे फक्त आपले किंमत वरती जाते किंवा खाली जाते ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण आपण ह्यात मागणीतील विचलनमध्ये इतर परिस्थितीत बदल होत नाही असं म्हटलेलं आहे आता मागणीतील विचलनमधला पहिला प्रकार म्हणजे मागणीतील विस्तार प्रसरण इतर परिस्थितीत जसे आवडनिवड उपभोक्त्यांचे उत्पन्न लोकसंख्येचे आकारमान इत्यादींमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असे म्हणतात मागणी वक्र ही त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने सरकते ते आपल्याला आकृतीत दिसत आहे आणि आकृतीच्या साह्याने स्पष्ट केले आहे आपल्याला मित्रांनो काय दिसतंय मागणी विस्तार ह्याच्यात हे दर्शवलेले आहे किंवा दर्शवल्याप्रमाणे मम हा मागणीचा वक्र आहे स बिंदूकडून स एक आणि बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे हे विचलन मागणीतले विस्तार दर्शवलेले आहे मी जसं म्हटलं की किंमत ह्या एलिमेंटला खूप महत्व आहे या मागणीतील विचलनला तुम्ही आपल्याला दिसत आहे या आकृतीमध्ये जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होतो किंवा मागणीत वाढ होते मित्रांनो आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा काय होतं मागणी कमी होते आता पहिलं मी तुम्हाला समजायचा प्रयत्न केलाय मागणीतील विस्तार आता आपण मागणीतील संकोच देखील बघूया मागणीतील संकोच म्हणजे काय इतर परिस्थितीत जसे आवड निवड उत्पन्न लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होतो तेव्हा त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात मागणी ही त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाते हे आपल्याला या आकृतीत दिसत आहे किंवा या आकृतीच्या साह्यानं स्पष्ट केलेले आहे आता या आकृतीत दर्शवलेल्याप्रमाणे मागणी वक्र आहे स बिंदूकडून स दोन बिंदूकडे त्याच मागणी वक वक्रावर वरच्या दिशेने जाणारे हे विचलन मागणीतील संकोच किंवा आपण म्हणूया आकुंचन दर्शविते आता मित्रांनो मला मला नक्की खात्री आहे की तुम्हाला मागणीतील विचलन हे कळलेलं आहे आणि आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये कुठल्या एलिमेंटला महत्त्व द्यायचं आहे कुठल्या घटकाला महत्त्व द्यायचं आहे तर किमतीला आता मित्रांनो आपण पुढे जाऊया मागणीतील बदल म... आपण त्याला इंग्लिशमध्ये चेंज इन डिमांड म्हणतो किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते त्याला मागणीतील बदल असे म्हणतात ह्याचे देखील दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे मागणीतील वृद्धी म्हणजेच वाढ आणि दुसरा म्हणजे मागणीतील घट म्हणजेच रास आता ह्यात आपल्याला कळलं आहे की मागणीतील बदल मध्ये इतर परिस्थितीला महत्व आहे आणि ह्यात किंमत स्थिर असते हे तुम्हाला दोन फरक बरोबर कळले मागणीतील बदल आणि मागणीतील विस्तार की हा दोन कन्सेप्ट डिमांडच्या किंवा मागणीच्या तुमच्या तुमच्या क्लिअर होऊन जातील आता आता आपण बघत आहोत मागणीतील बदल त्यातली पहिली कन्सेप्ट आपण बघतोय मागणीतील वृद्धीच म्हणजेच मागणीतील वाढ इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी उपभोक्त्यांचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादींमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो हे आकृतीमध्ये दर्शवलेले आहे किंवा आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट केलेले आहेत या आकृतीमध्ये दर्शवलेल्याप्रमाणे हा मूळ मागणी वक्र आहे मम वरून मम एक पर्यंत स्नातील झालेला मम एक हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेल्या वृद्धीत दर्शवलेला आहे तुम्ही बघताय की हा मम म्हणजेच ते मागणी वक्र वृद्धी म्हणजे काय शिफ्ट आहे डिमांड मध्ये का त्या डिमांडकर शिफ्टला आपण काय म्हणत आहोत जेव्हा आपण मा मागणीतील वृद्धी बघतो आहोत तर ममपासून मम मम एक मम एक पर्यंत जाते म्हणजेच मागणीत वाढ झालेली आहे किंमत मित्रांनो स्थिर आहे आणि मागणीत वाढ किती झालेली आहे कि मागणीची वृद्धीमध्ये मध्ये ब वरून ब एक मध्ये झालेली आहे जेव्हा इतर परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होतो तेव्हा आपल्याला हे दिसून येतं हे स्पष्ट होतं की त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात मागणीतील बदलातला दुसरा कन्सेप्ट आहे मागणीतील रास म्हणजेच घट मागणीतील रास म्हणजे काय इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी उपभोक्त्यांचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होतो तेव्हा त्यास मागणीतील र्यास असे म्हणतात किंवा मागणीतला घट म्हणजेच डिक्रीज इन डिमांड म्हणायला हरकत नाही आपण मागणी वक्र हा मूळ मा, माग मागणी वक्राच्या डावीकडे स्थानांतरित होतो ही आकृती आपल्याला दिसते ज्या सहाय्याने स्पष्ट केलं जात आहे आपल्याला दिसत आहे की की ह्या आकृतीमध्ये दर्शवलेल्याप्रमाणे मम हा मूळ मागणी वक्र आहे ममवरून म दोन म दोनपर्यंत पर्यंत स्थानांतरित झालेला मम हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेला घट दर्शवलेला आहे किंवा राहस दर्शवलेला आहे तर त्याचबरोबर मित्रांनो आज आपण हे दोन्ही डिमांडचे कन्सेप्ट बघितलेले आहेत ते म्हणजे मागणीतील विचलनच्या खाली आपण पाहिलेले आहे मागणीतील विस्तार मागणीतील संकोच मग आपण हे देखील पाहिलेले आहे मागणीतील बदल म्हणजेच मागणीतील वृद्धी आणि मागणी मागणीतील घट हे सर्व आपण पाहिलेले अत्यंत महत्त्वाचं आहे मुलांना हे परीक्षेच्या दृष्टीने आणि त्यातल्या आकृतीही नीट करून घ्या कारण याही महत्त्वाच्या आहेत कारण आकृतीच्या मदतीनेच हा कन्सेप्ट तुम्ही अजून छान दाखवू शकाल शिकू शकाल आणि परीक्षेत त्याला तुम्हाला भरभरून मार्क मिळतील म्हणे मित्रांनो आपण काय शिकलेलो आहे आता आजच्या या मागणीच्या मागणी विश्लेषण या धड्यात सी एमध्ये मागणी ही सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आहे व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीत वस्तूशी जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार असते त्याला मागणी असे म्हणतात बरोबर की नाही मला मला नक्की खात्री आहे की तुम्हाला वाग मागणी विश्लेषण धडा हा कळलेला आहे आणि परत परत हा धडा वाचा हे ऐका नक्की तुम्हाला हा समजेल तर मित्रांनो आपण मागणी विश्लेषण या धड्यामध्ये डिमांड ही कन्सेप्ट खूप जवळून पाहिलेली आहे ह्यात आपण काय पाहिलेले आहे आणि काय केलेले आहे की मागणी म्हणजे इच्छा त्याचबरोबर पैशाचे पाठबळ आणि पैसे, पैसे खर्च करण्याची तयारी या तीन घटक जेव्हा बरोबर येतात तेव्हाच मागणी ही कन्सेप्ट अर्थशास्त्राप्रमाणे पूर्ण होते आपल्याला हे देखील ह्या धड्यात कळलेलं आहे म्हणजेच थ्री ए मागणी विश्लेषणमध्ये की किंमत आणि मागणी ह्यातला व्यस्त संबंध आपण जवळून पाहिलेला आहे तर मित्रांनो नीट हा धडा वाचा समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला खूप छान मार्क पडतील याची माझी मला खात्री आहे